न्याय असेल तर आमचा विजय होईल. देशात न्यायव्यवस्था शिल्लक असेल तर 10व्या सूचीप्रमाणे डिस्क्वालिफिकेशन पक्षाच्या व्हिपच्या विरोधी मतदान केलं आहे त्यांचं डिस्क्वालिफिकेशन होणं हे नॅचरल आहे 10व्या सूचीप्रमाणे. आता जर न्याय द्यायचाच नसेल तर तो लांबणीवर टाकणं हा दुसरा पर्याय आहे, त्यामुळे तो लांबणीवरही टाकला जाऊ शकतो. त्यामुळे आम्हालाही कुतूहल आहे की या देशामध्ये सुप्रीम कोर्ट कसं वागतंय, त्यांनी जी ॲक्शन घेतली आहे त्यामुळं या देशातल्या जनतेचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास राहणार की नाही याचाही निर्णय त्याबरोबर असेल तर आमचा विजय होईल. देशात न्यायव्यवस्था शिल्लक असेल तर 10व्या सूचीप्रमाणे डिस्क्वालिफिकेशन ज्यांनी पक्षाच्या व्हिपच्या विरोधी मतदान केलं आहे त्यांचं डिस्क्वालिफिकेशन होणं हे नॅचरल आहे 10व्या सूचीप्रमाणे. आता जर न्याय द्यायचाच नसेल तर तो लांबणीवर टाकणं हा दुसरा पर्याय आहे, त्यामुळे तो लांबणीवरही टाकला जाऊ शकतो. त्यामुळे आम्हालाही कुतूहल आहे की या देशामध्ये सुप्रीम कोर्ट कसं वागतंय, त्यांनी जी ॲक्शन घेतली आहे त्यामुळं या देशातल्या जनतेचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास राहणार की नाही याचाही निर्णय त्याबरोबर होईल. अजितदादा आमच्याशी जास्त बोलतात का बावनकुळेंशी जास्त बोलतात? मला काय कळतच नाही. अजितदादा कशाला नाराज आहेत? अजितदादा नाराज होण्याचं काय घटना घडली आहे का काय झालं आहे? बावनकुळेंनी आमच्या पक्षातल्या नेत्यांच्या विषयी कोण नाराज आहे कोण राजी आहे हे बघण्यापेक्षा बावनकुळेंना मंत्रिपदाला चान्स का देण्यात आला नाही ह्याची जरा चिंता करावी. त्यांना खरं म्हणजे मंत्रिपदाची संधी द्यायला पाहिजे होती, त्यांची समजूत घातली आहे आणि सध्या त्यांना भाजपचं अध्यक्ष केलं आहे, त्यामुळं त्यांनाही असं सतत कदाचित वाटत असेल की हे सरकारमध्ये बदल व्हावा, नव्या बदलात पुन्हा मी आत जातो आहे का बघावं असं कदाचित असेल. राज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला तर हे 40 जणं किंवा पहिले 16 जणं डिस्क्वालिफाय होतील आणि त्यानंतर हे सरकार कोसळेल, कारण त्या पहिल्या 16 एकनाथ शिंदेसाहेबांचं देखील नाव आहे, त्यामुळे ते जर डिस्क्वालिफाय झाले तर सरकार कोसळेल, मग नवा पर्याय किंवा मग राष्ट्रपती राजवट घेऊन निवडणुका घेणं दुसरा पर्याय. त्यांनी मराठा समाजाबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या तोंडातून बोलत आहेत असं आम्ही समजतो. ज्या आत्मविश्वासाने ते बोलत होते तो आत्मविश्वास बघितला तर त्यांना पूर्ण ऑथॉरिटी दिलेली आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणावर बोलण्याची, आणि समस्त मराठा युवकांच्या बाबतीत त्यांनी केलेलं वक्तव्य बघून सगळ्या महाराष्ट्रात मराठा समाज प्रचंड संतापलेला आहे यात काही शंका नाही. आम्ही तानाजी सावंत ज्या पद्धतीनं बोलले त्याचा निषेध करतो.